हॅलो गाईज, वेलकम बॅक. जसं की लास्ट ब्लॉगमध्ये बोललेलो मी की आज आम्ही आमच्या ऑफिसच्या कलिगसोबत सगळे बाहेर जाणार आहोत, तर आता मी निघालोय. काही लोक तिथं नाश्ता करायला गेलेत आणि आता माहिती द्या प्रदेश लास्ट ब्लॉगमध्ये पण होता. सर आमचे आहेत जे कार घेऊन आले ते आतमध्ये बसलेत. आता जरा पुढे जाऊन सगळ्यांना भेटतो. तर गाईज, आम्ही निघालो तिथून, नंतर पुढं नाश्ता केला आणि मग इथून घाडेश्वर लेक आहे पनवेलच्या पुढं. म्हणजे माझ्या घरापासून जर बघायला गेलं तर 48 किलोमीटर काहीतरी लांब आहे असं. आणि चांगली प्रॉपर्टी अशी एक ही. दादा तुम्ही लोक खेळत नाही का? आणि या साईडला इथं स्विमिंग पूल आहे. हा, क्रिकेट क्रिकेट कुठे खेळायला आहे? पुढे पण आहे. हा, काय चांगलं आहे. हा, तर मला एक कॉल आलेला त्यामुळे मी थांबलो. तर हा असा या साईडला पूल आहे बघा, तुम्हाला आता माहिती आहे आपलं पाण्याशी मस्तीच नाही, त्यामुळे जितकं जात आलं तेवढं आपण गेलो खाली. तेजेंद्र मला खेचत होता, तो बोला बाई इथे वाटते मला माझ्याशी मस्ती नको करू पाण्याशी. ठीक आहे, एवढं काय ऍडजस्ट होऊन जातं. जवळून व्ह्यू बघा स्विमिंग पूलचा. तर आम्ही आज आणि उद्याचा 11 वाजेपर्यंत असे एक दिवस आणि हाफ डे असं आम्ही लोक थांबणार आहोत. इथं ती लोक त्यांचा वेगळा एक पार्टी करतात, त्यामुळे मी त्यांना काय ब्लॉगमध्ये घेत नाही. जेव्हा त्यांना असं वाटेल की यावं त्यांना मी ब्लॉगमध्ये घेईल, तेव्हा ते पूर्ण फ्री होतील. तोपर्यंत नंतर मी रूम टूर पण करेल की कसं आहे रूम आमचं, ते पण दाखवेल. ओके, तर गाईज माझ्यासोबत हे माझे मित्र आहेत आकाश, तेजेंद्र आणि हे आमचे सर आहेत आणि प्रदीप आणि विनीत तर माहितीच आहे आपल्याला, आधीच्या मग ब्लॉगमध्ये आलेत. तर थोडीशी आम्ही तर चर्चा करतो, म्हणजे गप्पा गोष्टी मारतो आणि मग पुढे भेटतो मग कंटिन्यू. तर गाईज नाचून झालं, आता आम्ही जेवलो पण, जेवण ठीकठाक होतं, एवढं पण हे नव्हतं ॲव्हरेज. आणि आता जस्ट वरती आलो आम्ही, इकडचा व्ह्यू जाम भारी आहे, एकदम मस्त वाटतं इथं ओव्हरऑल. ते बघू शकता. आता थोड्या वेळ मी फोटोशूट करेल, म्हणजे घरी दाखवलं पाहिजे ना की काय करतोय काय नाही ते. मग फोटोग्राफर मी आहे. ओव्हर लोक ते बाकीचे जे आहेत ते पाण्यामध्ये गेले. मला खरंच आहे, मला पाण्यात नाही जायचं, पैसे जाते फुकट, मला काय फरक पडत. मला हेच चांगलं वाटतंय, ते जबरदस्ती उचलून खाली फेकणार त्यापर्यंत ते ना आवडत, हेच बेस्ट वाटतंय, मी इथंच बसेल. तर गाईज फोटो सेशन करून आता आम्ही निघालोय असंच जरा एक्सप्लोअर करायला. तर इथं भारती फार्म म्हणून आहे, सगळे इथं फार्म हाऊस आहेत. आम्ही इथं थांबलो त्याच्या पुढं पण किंवा त्याच्या आधी आधी पण. ओव्हरऑल सगळ्यांचे प्रॉपर्टी आहेत ज्यांनी फार्म हाऊस केले,
मस्त वाटतं इथं. मेन म्हणजे शांत आहे, ना गाडीचा आवाज आहे ना कसलं काय, फक्त पाऊस. नेटवर्क पण नाही. हा नेटवर्क तर नाहीच आहे, त्याच्यामुळे हा ब्लॉग जो आहे तो घरी जाऊनच अपलोड होईल नेक्स्ट डेला. नेक्स्ट डे पण नाही, डे आफ्टर डे ठेवलं तर आहे पुढच्या हप्त्यात. एवढा पण लेट नाही गेला, ॲव्हरेज आहे. एक दोन दिवसामध्ये अपलोड करेल, कारण लास्ट व्हिडिओ असं बघितलं मी यूट्यूब स्टुडिओमध्ये 12 दिवसाआधी होता, तर मध्ये खूप मोठा गॅप पडला. ॲक्च्युली असं आहे की काहीही दाखवायचं नाही आहे ब्लॉगमध्ये, काही इंटरेस्टिंग होते तरच दाखवेल असं, नाही तर त्या टाकण्याला अर्थ नाही. जे बाकीचे लोक करतायत भेटलं टाकलं असं नाही, त्याला काहीतरी असं एक महत्व असलं पाहिजे त्या ब्लॉगला. गाईज असंच पुढे पुढे चाललेलो तर आम्हाला इथं असं एक छोटस का बोलतो त्याला धरण किती मोठं असतं. अच्छा ते असंच एक पाण्याचं झरा आहे. झरा, येस करेक्ट वर्ड झरा. दाखवतो तुम्हाला या सगळं पाठी तुम्हाला झूम करून दाखवतो. धबधब्याचे पाणी असतं ना छोटा, एकदम छोटा नसतं मोठा. नाही बघू की तुला ऑलरेडी गेली आहे जाता ते येणार. जवळ जाऊन दाखवतो. हा जवळ जाऊन दाखवतो. ते मध्ये थांबायचं, मग पाणी वाढलं राहून वाहून जाऊ. कुठे जाऊ बघ डायरेक्ट. आणि पुढे तर नदी सारखे झाले. इथे मग दोन एकत्र झालेत. गंगा जमुना वारे ना. हा तिकडून खदळ पाणी, तिकडून थोडं साफ पाणी. काका पोटात का मच्छी पकडतात कळत नाही. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हे दिवस दुसरा. ॲक्च्युली काल तिकडून जे आलो आम्ही, त्याच्यानंतर संध्याकाळी परत नाचत राहिलं. त्याला वाजले 9 का 10 वाजले. त्यानंतर अगेन आम्ही जेवायला गेलो. दुपारी जे चिकन होतं आय गेस तेच त्यांनी रिपीट केलेलं, तितकं तर मला माहिती काय स्पेशल नवीन नाही बनवलं. हो झोपलो 12:00 तर उठलो 9 तर वाजले, तर उठतो नाश्ता काय ते बघतो आणि मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. ओके सगळ्याच नाश्ता अजून तर झाला नाही, पण बोललो ज्याच्यासाठी आलेलो, म्हणजे जे पर्पज होता आमच्या पार्टचा की आज एकत्र का हवं सगळ्यांनी, असं तर सगळ्यांनी यावं. म्हणजे आमची टीम अशी काउंट होता तर 20 होता, पण जो की आम्ही 6 येऊन थांबलो, 7 लोक इन झाली. हां तर मेन मुद्दा राहतो की आपला भाऊ विनीत चाललाय सोडून, आपल्याला म्हणजे आपला जॉब सोडून चाललाय, त्यामुळे त्याचा आमचं तर असं म्हणणं होतं की इथं फेअरवेल करावा, म्हणजे इथं सगळ्यांनी मजा करावी, इथं सगळे असावे, इथं केक कट करावा. ऑफिसमध्ये तर करूच, तर काय प्रश्न नाही आहे, पण इथं जरा वेगळी मजा आली असती, कारण मी ज्या आमचं डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये लास्ट 5 कधी कोण एकत्र गेलेच नाही आहे, कोण येतं कोण नाही होतं. तर आज असं होतं की यावं सगळ्यांनी, इच्छा होती. मग ती आमची टीम असो, सर्व्हिस टीम असो, आय टी टीम असो, सगळ्यांना इन्क्लूड हवा अशी आमची इच्छा होती. पण स्टील प्रत्येकाचे वेगवेगळे रिझन होते, त्याला आपण काही करू शकत नाही. पण जे 6 आले त्यांनी त्यांची मजा केली, म्हणजे आम्ही आमची मजा केली. इन शॉर्ट ह्यांना पूलमध्ये जायचं लई इंटरेस्ट आहे, ते मला असं काय कळलं की एवढं ह्यांना पूल का आवडतं.
आणि हा तर मला वाटतं ह्याचा जन्मच इथे गेलाय, पाण्यातच गेला असं वाटतंय. मासासारखा पोहतो हा तर. हा बाकी तरी चालतात पाण्यामध्ये हे लोक सगळे, हा डायरेक्ट पोहतच आहे. अंडरग्राउंड वॉटर, अंडर वॉटर. आकाश गेला वॉशरूमला, सर अजून आराम करतात कारण त्यांना गाडी चालवायची, त्यांना त्यांची झोप पूर्ण झाली पाहिजे. कारण असं समजलं की तू आकाश आणि सर हे पण पूल मध्येच होते आता. हा सर असेच झोपलेत ओले करून झोपलेत. मी एकटा नव्हतो. आणि तुम्ही तुम्ही बघू शकतात की इथे पाणी किती आहे साचलेलं. माहिती नाही आम्ही कसे घरी पोहोचणार. पोहोचो सेफली, पोहोचो घरी. मी यांना कधीपासून बोलते चला बाहेर तिथं फोटो काढायला, हे लोक हा हा रूम आणि तो तिकडे स्विमिंग पूल सोडून जायची पडली. मुंबईमध्ये पाणी साचलं. अरे चल तुला मी माझ्या घरी, माझ्या घरी ठेवतो चल एक दिवस. काय 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 विनीत सकाळची रामचं पण घर आहे भाई. सकाळची शिफ्ट तू डायरेक्ट ऐरोली ऑफिस. हा एवढं काय एक दिवस चालत. रामचं पण घर आहे. राम नाही होत घरी. काश भाई तुला कसं वाटलं आजची जे आपल्या ट्रिप होती? त्यात हँगओव्हर झालेलं नाही अशा प्रकारे आम्हाला. थोडा मजा आली आहे पण जेवण म्हणजे एकदम बेकार. चिकन मध्ये बटाटे कोण टाकतात? नाही टाकतात भाई. आमच्या टाकत तू खाल्ले नसेल. स्विमिंग पूल दाखव जरा आपल्या. दाखव स्विमिंग पूल. आता इथं स्विमिंग पूल तयार झाला आता. मला हे भारी वाटत हे डग पूर्ण याच्यावर आलेत ते डोंगरावर. झरे चालू झालेत. याला जाम भीती वाटते की कसं पोहोचणार आहे. मला तर खूप भीती वाटते. सकाळपासून तो पूर्ण शोध कार्यात लागला की कसं जाणार आपण घरी. जाऊ रे आपण डोंगर पार करून जाऊ. जाऊ तेच बोला. घरी घरच्यांचा जर फोन नाही लागला ना घरचे असे मारतील ना बॅक साइड वर लाल करणार अक्षरशः. फोन काय लागणार? व्हॉट्सअप कॉल लागतात तिथं ब्रो. एवढा व्ह्यू आहे चांगला बसा ना. तर गाईज नाश्ता वगैरे झाला आमचा. आत्ता तुम्हाला देतो थोडीशी रूम टूर. तर हा आहे वॉशरूमच्या बाजूचा मिरर. इथं आहे वॉशरूम. रूम काय एवढी मोठी नाही. हा एक दोन लोकांसाठी या तीन लोकांसाठी झोपायचा बेड आहे. एक्स्ट्रा गादी पण आहे. ओवरऑल वरती सगळं असं आहे. जे पण रूम्स आहेत तिथे पण कॉमन्समध्येच आहे असं. जास्त हे नाही. रात्री आम्ही काल तिकडं होतो जेव्हा सकाळपासून बसलेलो. आज या रूमवर आहे. आता निघायची तयारी चालू आहे. नाश्ता वगैरे करून तर झालं आहे. भुर्जी आणि पोहे खाल्ले ठीकठाक होते. आता जर एवढा कोपरावरती येऊन बसलो पनवेलच्या तर ज्यांनी जी टेस्ट असते ती एका बाईच्या हाताला असते. म्हणजे जी आपली जसं की आपली आई, आपली आई काय जेव्हा बनवते तर त्याला खूप चव असते. आणि एक जो पुरुष बनवतो त्याला थोडी वेगळी चव पडते. मग त्यामुळे असं बोलू शकत नाही की इथे येऊन मला खूप चांगलं जेवण भेटलंच पाहिजे. ॲव्हरेज जेवण भेटलं, ठीकठाक चव होती, पोहे पण चांगले होते, भुर्जी पण चांगली होती. ते निघालं आता. ह्याने पण जगा आवरलं. आता हे सगळं असं सगळं पसरलेलंच आहे. आता निघतो. आणि आतापर्यंत तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढे पुढे असेच अजून नवीन नवीन कंटेंट येतील. ओके चलो बाय बाय.